शैक्षणिक वातावरण नाही, भाषणासाठी व्यासपीठ नाही, अशाही परिस्थितीमध्ये साईबाबा महाविद्यालय शिर्डी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत मी कुमारी अश्विनी मंगल शेषराव घुके सहभागी झालेली आहे। आणि आजचा माझा विषय आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले समग्र जीवन दर्शन। श्रोते हो, आपल्या भारत भूमीमध्ये अनेक महान पुरुषांचा जन्म झाला, तसेच या भारत भूमीमध्ये अनेक महान स्त्रियांचा देखील जन्म झालेला आहे। आणि या भारत भूमीवर जन्माला आलेल्या महान पुरुषांनी आणि महान स्त्रियांनी अनेक समाजकार्य केलेले आहे। या स्त्रियांमध्येच समाजकार्य करणारी ती स्त्री म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव आदराने घेतलं जातं, कारण स्त्रीला स्वातंत्र्य मिळवून देण्यामागे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा सिंहाचा वाटा होय। श्रोते हो, आज मी ज्यांच्यामुळे आपल्यासमोर बोलू शकत आहे, आपल्यासमोर माझे विचार मांडू शकत आहे, त्या म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना सर्वप्रथम वंदन करते आणि माझ्या विषयाला सुरुवात करते। झेलले शेणाचे ते गोळे, झेलल्या कर्मठांच्या विखारी नजरा, ज्योतिबांची सावित्री ती, स्त्रियांसाठी तिने केला खुला शिक्षणाचा झरा। जरा न हरली, जरा न डगमगली, कई काले संकटे झरी घरा, सदैव राहिली तप्तळती, शिक्षित करण्यास समाज सारा, शिक्षित करण्यास समाज सारा। अज्ञानाच्या काळोखात खितपत पडलेल्या दीनदलितांना प्रकाशाचा मार्ग दाखवणाऱ्या खऱ्या खुऱ्या विद्येच्या दैवत म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा येथील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला। आणि अवघ्या 9व्या वर्षीच त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला। एक समाजहितवादी, समजंस आणि सुशिक्षित पती त्यांना महात्मा ज्योतिराव फुले यांच्या रूपामध्ये लाभले। समाजाला शिक्षित करण्यासाठी योग्य पावले उचलावीत म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिले शिक्षण दिले ते म्हणजे सावित्रीबाईंना। सावित्रीबाई मोठ्या जिद्दीने आणि हिरीरीने शिकू लागल्या व ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंनी 1848 मध्ये पुण्यामध्ये बुधवार पेठेत मुलींसाठी पहिली शाळा उघडली आणि त्या शाळेच्या शिक्षिका होत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले। आणि अर्थातच भारतातील पहिल्या महिला स्त्री शिक्षिका म्हणून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मानही मिळवला। श्रोते हो, परंतु स्त्रियांना शिकवणे सावित्रीबाईंनी सुरू केले आणि हे करत असताना त्यांचा आतोनात छळ झाला हो, अतिशय हाल झाली। तो काळ होता कर्मठांचा आणि या कर्मठांच्या भेदभाव मानणाऱ्या एका विशिष्ट समाजाचा तो काळ होता। तरीही त्यांनी स्त्रियांना मुलींना शिकवणे सुरूच ठेवले। अहो, रस्त्यावरून जाता येता अंगावर चिखल शेणाचा मारा टाकला जात होता, दगड फेकले जात होते, परंतु तरीही त्या डगमगल्या नाही, त्यांनी आपलं कार्य सुरूच ठेवलं। दगड चिखल आणि शेणाचा होणारा वर्षाव पाहून सावित्रीबाई म्हणत, हा तर माझा गौरव केला जात आहे, माझ्या कार्यात दखल घेऊन माझ्या अंगावर फुलांचा वर्षाव टाकला जात आहे। खरंच धन्य त्या सावित्रीबाई फुले। एवढंच करून त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी अनेक समाजकार्य केले। अंधश्रद्धा असो किंवा सतीप्रदा असो, यस यांना नष्ट करण्यासाठी त्यांनी योग्य ती पावले उचलली। श्रोते हो, त्यांची काव्यसंग्रह देखील प्रसिद्ध आहे। त्यातीलच त्यांचा 1852 मध्ये काव्यफुले हा नावाचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेला आहे। श्रोते हो, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 पासून ते 1852 पर्यंत तब्बल 18 शाळा काढल्या आणि याचीच दखल तेथील दफ्तरामध्ये झाली। आणि त्यांना म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा 12 फेब्रुवारी 1852 मध्ये मेजर कँडी यांच्या हस्ते त्यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार देखील करण्यात आलेला आहे। बघा, सावित्रीबाई कधी थकल्या नाही तर कधी खचल्या नाहीत, परंतु 1890 मध्ये
ज्योतिराव फुले यांची प्राणज्योत मावळली आणि सावित्रीबाईवर दुःखाचा डोंगर कोसळला, तरीही त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले आणि शेवटी 1897 मध्ये पुण्यामध्ये प्लेगची साथ आली, प्लेगचा हाहाकार झाला आणि याच अवस्थेमध्ये त्यांचा डॉक्टर मुलगा यशवंत याच्यासोबत ते प्लेगच्या रुग्णांची मोफत सेवा त्यांनी सुरू केली आणि करताना त्यांच्यावरती प्लेगने हल्ला केला आणि त्या 1897 मध्ये त्यांची प्राणज्योत मावळली। 10 मार्च 1897 मध्ये ही माय माऊली आपल्यातून निघून गेली। आज बघा ना, प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये राजकारण असो, समाजकारण असो, अर्थकारण असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला यांनी आपापल्या कार्याचा ठसा देखील उमटवलेला आहे। स्त्री ही चुलीपुरती मर्यादित न राहता तिची त्याच चुलीवरची घोडी पश्चिमात्य राष्ट्रामध्ये फराळाच्या रूपाने पोहोचत आहे। हे केवळ आणि केवळ या सावित्रीबाईमुळे। शेवटी एवढेच म्हणते, झेलले सावित्रीने ते शेणाचे ते गोळे, झेलल्या कर्मठांच्या उर्मट शिव्या, तेव्हा कुठे आजची ही स्त्री, लिहू लागली कागदावरती ओव्या, लिहू लागली कागदावरती ओव्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। Thank you.